15 जानेवारी रोजी राहुरी तालुक्यातील 44 ग्राम पंचायतींची मतदान प्रक्रिया होणार आहे, त्यामुळे तालुक्यातील वरवंडी मुळानगर ग्रुप ग्राम पंचायत सार्वत्रिक निवडणुका 2021 करता विकासाच्या मुद्द्यावरती निवडणुकीची धुरा युवकांनी हाती घेतली आहे। निष्क्रिय सदस्यांना निवडणुकीच्या माध्यमातून जागा दाखवण्यासाठी युवकांनी निर्धार केला आहे। 30 डिसेंबर रोजी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी वरवंडी मुळानगर येथील सलीमभाई शेख, प्रियंका त्रिभुवन, अर्चना पवार आणि मुन्नाबाई परदेशी यांचा उमेदवारी अर्ज भरण्यात आला। यावेळी त्यांच्या समर्थकांच्या वतीने मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन करण्यात आले। प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती यावेळी विजयाचा आनंद दिसत होता। यावेळी तहसील कार्यालयाच्या आवारामध्ये प्रचंड गर्दी दिसून आली आहे। वरवंडी मुळानगर येथील जनतेच्या हितासाठी आणि गावाच्या विकासासाठी सदैव कार्यरत असणारे उमेदवार जनतेनेच यावेळी रिंगणात उतरवले आहेत। निस्वार्थपणे कायमच जनतेला मदत करणारे, सामाजिक प्रश्न सोडवण्यासाठी अहोरात्र झटणारे सलीमभाई शेख, तसेच प्रियंका त्रिभुवन, अर्चना पवार आणि मुन्नाबाई परदेशी यांना उमेदवारी विकासाच्या मुद्द्यावरती जनतेने दिली आहे आणि भरघोस मताने निवडून देण्याची प्रतिज्ञा परिसरामधील जनतेने घेतली आहे। स्ट्रीट लाईट्स, आरोग्य, रस्ता, गावठाण, पर्यटन, शिक्षण आणि पाणी पुरवठा या मुद्द्यावरती सतत कार्यरत असणारे सलीमभाई शेख यांना यावेळी उमेदवारी देऊन जनता त्यांचं ऋण फेडण्याच्या विचारामध्ये आहे। दरम्यान यावेळी सामाजिक कार्यकर्ते प्रवीण लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली वायसे मामा दिलीप बर्डे, कैलास बर्डे, आकाश बिराडे, राजेश परदेशी, जालेंद्र गायकवाड, किशोर पवार, शुभम त्रिभुवन, अल्ताफ पठाण, साहिल शेख, बाळू जाधव, सुनील अडसुरे, अन्सार पठाण, वैभव खरात, गणेश मोरे, सुनील माळे, तसेच वरवंडी मुळानगर येथील युवावर्ग आणि संपूर्ण ग्रामस्थ यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे। सर्व उमेदवारांनी नामनिर्देशन अर्ज ग्रामपंचायत वरवंडी करता भरले आहेत। 21 या सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणुकीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने वरवंडी मुळानगर ही ग्रुप ग्रामपंचायत आहे, या ठिकाणी मुळानगर विकास आघाडी याच्या माध्यमातून ज्या उमेदवारांनी मुळानगरसाठी भरघोस असं काम केलेलं आहे, मुळानगरमध्ये स्ट्रीट लाईटचा प्रश्न असन, गावठाणाचा प्रश्न असन, स्मशानभूमीचा प्रश्न असन, आरोग्याचा प्रश्न असन, पाण्याचा प्रश्न असन, अशा विविध प्रश्नांवर अनेक दिवसापासून काम करणारे जे उमेदवार आहेत, त्यामध्ये मुळानगर येथील सर्व ग्रामस्थांच्या मतीने सलीमभाई शेख यांची या ठिकाणी उमेदवारी अर्ज भरलेला आहे। तसेच या ठिकाणी वार्ड क्रमांक 3 मध्ये काही महिलांचा, SC ची महिला आणि ओपन महिला यांचाही समावेश आहे। मुळानगरच्या जनतेसाठी खरोखर ज्यांनी प्रामाणिकपणे काम केलेलं आहे, ज्यांनी विकासाचं ध्येय ठेवून सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवलेले आहे, अशा उमेदवारांना निवडून येण्याची वेळ या ठिकाणी आज आलेली आहे। म्हणून मुळानगरमधील जवळजवळ सर्वच ग्रामस्थांनी हा निर्णय घेतला असून हे भविष्याचं भविष्य आहे का, हे उमेदवार निवडून जे आज निवडणूक एक प्रक्रिया आहे, पण आज हे निवडून आल्यासारखंच निर्माण वातावरण निर्माण आहे, त्याकरता मुळानगरच्या ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी या सर्व उमेदवारांना आम्ही मनपूर्वक शुभेच्छा देतो व ही निवडणूक त्यांनी यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी त्यांना सर्वांच्या वतीने मी या ठिकाणी शुभेच्छा देतो। त्यांचं विकासाचं काम यापुढे असंच चालू राहावं आणि जे उमेदवार कुठल्याही प्रकारचं काम करीत नाही, वर्षानुवर्ष प्रतिष्ठेसाठी आपलं पद भोगतात आणि अशा उमेदवाराला वेळोवेळी चुकीच्या पद्धतीने मतदान होऊन अशा लोकांना निवडून गेलं, परंतु भविष्यात असा प्रकार होणार नाही, या ठिकाणी सर्व युवकांनी आता ही निवडणूक हाती घेतलेली आहे। त्याच्यामुळं येणारं भविष्य हे तरुणांच्या हाती आहे। मुळानगर वरवंडी या ग्रुप ग्रामपंचायतीसाठी उभे राहिलेल्या या उमेदवारांना मी मनपूर्वक शुभेच्छा देतो। वरवंडी मुळानगर ग्रामपंचायत 2021 या निवडणुकीसाठी आमच्या मुळानगर येथील आमचे सलीमभाई शेख यांना संपूर्ण ग्रामस्थांचा पाठिंबा देऊन त्यांचा अर्ज आम्ही भरलेला आहे आणि त्यांना संपूर्ण ग्रामस्थांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा। आज रोजी आम्ही सर्वजण मुळानगर वरवंडी ग्रामपंचायतच्या वतीने वार्ड क्रमांक 3 मधून आम्ही सलीम जमादार शेख, प्रियंका सुंदरकुमार तिरा त्रिभुवन आणि मुन्नाबी राजेश परदेशी या 3 उमेदवारांना आम्ही विकासाच्या मुद्द्यासाठी उमेदवारी जाहीर केलेली आहे। तरी सर्व गावातून प्रत्येक कुटुंबातून 1 सदस्य आधी झालेला आहे, फक्त गावाच्या विकासासाठी हे 3 उमेदवार लढणार आहे। या अगोदरही सलीमभाई यांनी पाण्याची कामे असतील, लॉकडाऊनमध्ये किराणा वाटप असेल, गरीब कुटुंबांना किराणा वाटप असेल, रस्त्याचे डागडुचीचे काम असेल, स्वखर्चातून केलेलं आहे आणि ग्रामपंचायत माध्यमातून त्यांनी टॉयलेटचे काम आणलेले, स्ट्रीट लॅम्पचे काम आणलेले, त्यामुळे सर्व गावांचं एकच म्हणणं आहे का विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक लढवली जाणार आहे।
आणि सलीम भाई असतील आणि अजूनही आमचे दोन महिला उमेदवार असतील यांना पूर्णपणे पूर्ण गावाचा संपूर्ण पाठिंबा आहे। आणि ह्या या कामासाठी मी स्वतः समोर येऊन नाही यांना सगळ्यांना शुभेच्छा द्या। मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर, सी24 तास, राहुरी।